मर्यादा बातमी आहे काँग्रेस संदर्भात काँग्रेसकडून राज्यसभेसाठी 4 नावांची घोषणा करण्यात आली आहे। काँग्रेसकडून चंद्रकांत भंडोरेंना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातून काँग्रेसकडून चंद्रकांत भंडोरे हे लढतील, तर राज्यसभेसाठी राजस्थानातून सोनिया गांधी, त्याचबरोबर बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंग, राज्यसभेसाठी हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली। तर महाराष्ट्रातील 6 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होते आणि या निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला असून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पण यावेळी तरी हंडोरे जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण अशी चर्चा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होतीये। राज्यसभेची एक जागा असताना काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक होते, त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता होती, पण काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिलेली आहे। 2022 मध्येही काँग्रेसकडून हंडोरेंना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता।